झगडे असतील आणि त्यांचा आम्ही अवमान सहन करणार नाही हे गांधीजी तिथे म्हणत होते. आणि खरं तर माहिती आहे, मग अशा वेळेला हे दोन प्रवाह समांतरपणे, तिसरा प्रवाह भेजणबाईचा आणि चौथा प्रवाह गायत्रीजींचा, हे तुम्हाला सांगतो 1920 दरम्यान हे जोरात चाललेले प्रवाह आहे. आणि 1 ऑगस्ट 1920 रूपांनी आठ्यानं गेलो, त्यामुळं राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं. पण त्याच्यापूर्वी ज्या काही घटना घडल्या त्यातली एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ती गोष्ट म्हणजे अमृतसरला काँग्रेस भरली आणि ज्या काँग्रेसच्या वेळेला लोकमान्य टिळक लोकप्रियतेच्या शिखरावरती होते, लोकमान्य टिळकांच्यामध्ये एक मिश्किलपणा सुद्धा होता. बघा लोकमान्य टिळक तिथे पोहोचले अमृतसरला, मंडपामध्ये कामकाज सुरू झालं, तिथे येऊन बसले, तर लोकमान्य टिळकांना भेटायला इतकी माणसं यायची, त्याची काही महत्त्वाची सुद्धा असायची. तर कधी कधी लोकमान्य टिळकांना त्यांच्यासाठी आपली जागा सोडून बाहेर जायला लागायचं, कारण मंडपामध्ये तो विषय नको ना. तर गांधीजी नाराज झाले की तुम्ही वारंवार सोडून जातात मंडप, जबाबदार आहात तुम्ही एवढे नुकसान सभेचं वगैरे. तेव्हा त्यांनी ठोकलं टिळकांना. टिळक त्याच्यावरती काय म्हणते, मला जो आज अनुभव येतो ना तो तुम्हाला काही वर्षांनी येणारच आहे. आणि झालं तसं शेवटी गांधीजींचं दर्शन घेणं, लोकमान्य टिळकांचं फक्त दर्शन घेणं, बाकी काही नाही, एवढ्यासाठी लोक लाखोंनी गर्दी करायचे. ते काय सांगतात काय सांगत नाही हा वेगळा मुद्दा आहे. तो अनुभव पुढे गांधींना सुद्धा आला. तर तिथे त्या अमृतसरच्या काँग्रेसमध्ये इतकंच नाही, तर तुम्हाला सांगता येईल सरदारगृहामध्ये गांधीजी टिळकांना भेटायला चर्चा झाली बऱ्यापैकी. आणि टिळक त्यांना पोहोचवायला दारापर्यंत बाहेर आले घेण्यापर्यंत, आणि काय म्हटले असतील ते वाक्य नोंदवले गेलेले आहे. ते असं म्हणाले की गांधीजी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही मला मी कडवी भूमिका घेतो, हार्श भूमिका घेतो टिळका सरकारच्या विरुद्ध असं तुम्ही म्हणताय, पण मला खात्री आहे की तुम्हाला ज्या वेळेला सरकारचा माझ्यासारखा अनुभव येईल जसा मला आला, त्यावेळेला तुम्ही माझ्यापेक्षा कडवट भूमिका घ्या. आणि एक्झॅक्टली तसं झालं. म्हणजे जे गांधी अमृतसरच्या काँग्रेसमध्ये जी भांडणं झाली आहेत टिळकांची आणि गांधीजींची, त्याला एक तात्विक बैठक दोघांची भगवद्गीतेच्या तत्वज्ञानावरून वाद झाला एकमेकांच्या विरोधामध्ये लिहिलं, पण ते जाऊ द्या. मुख्य प्रॅक्टिकल मुद्दा असा आहे की लोकमान्य टिळक म्हणत होते की आम्ही ब्रिटिश सरकारला सहकार्य करू, पण कसं असेल ते कंडिशन राहतं. मग त्याला शब्द आला प्रतियोगी सहकार्यता, रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशन. तर गांधीजी म्हणले नाही हे करणं योग्य नाही, आपण जेंटलमनली वागलं पाहिजे, आपण बिनशर्त सहकार्य केलं पाहिजे, सरकारला संधी दिली पाहिजे. म्हणजे बघा बरं का, सशर्त सहकार्य आणि बिनशर्त सहकार्य ह्या दोन गोष्टी आहेत. पण झालं असं त्याच्यानंतर वर्षाच्या आत गांधीजींचा लंबक इतक्या पलीकडे गेला की गांधीजी टोटल नॉन कॉपरेशन म्हणाले, पूर्ण सहकारिता. म्हणजे टिळकांचं भविष्य कसं झालं, त्यांना जो अनुभव आल्यानंतर त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारचा, त्यावेळेला गांधीजींनी असहकारीचे टोक काढले आहे. तर हा त्यांचा अमृतसरच्या काँग्रेसमध्ये सरळ सरळ त्याला काय म्हणा, पण चांगल्या अर्थाने एन्काउंटर झाला. मग तो जो ठराव पास करायचा त्याच्यावरती रण मारलं की ब्रिटिशांनी मॉन्टेग्यू चेम्बर्सच्या माध्यमातून ज्या नवीन सुधारणा दिलेल्या आहेत त्याबद्दल आपली भूमिका काय असली पाहिजे, या ठरावाचं ड्राफ्टिंग करण्यासाठी लोकमान्य टिळक महात्मा गांधी यांच्यात खूप वाद झाला, इतरही लोकांनी भाग घेतला आणि शेवटी एक दोघांची कॉम्प्रोमाइज होऊन एक वाद एक ठराव पास झाला. हा त्याच्यातला मुद्दा आहे. पण तेव्हा लोकमान्य टिळक हे भाग घ्यायचा इलेक्शनमध्ये सशर्त घ्यायचा या मताचे होते. गांधीजींनंतर असहकारिता वगैरे सांगितली आणि त्याच्यानंतर मग गांधीजींचे अनुयायी टिळकांच्या अनुयायी यांच्यामध्ये मग मतभेद झाले. टिळकांच्या जुन्या अनुयायांना गांधीजी नको होते, तो वेगळा इतिहास होईल. पण इथे त्यांच्यामध्ये काय झाला, एक प्रकारचा तात्विक वाद सुद्धा झाला आणि तो तात्विक वाद त्यांनी आपापल्या वर्तमानपत्रामधून खेळला. भगवद्गीता हा दोघांनाही मान्य असलेला ग्रंथ होता. दोघांचा अंतिम महत्त्वाचा सामना काय की भगवद्गीता हा ग्रंथ दोघांनाही मान्य होता आणि दोघांनाही आपल्या राजकारणाला भगवद्गीतेचं अधिष्ठान दिलेलं होतं. लोकमान्य टिळकांनी गीता ग्रंथ दिलं आणि गांधीजींनी अनासक्ती योग ह्या नावाचं पुस्तक लिहिलं. म्हणजे गीतेचं एक इंटरप्रिटेशन आहे, यांचं इंटरप्रिटेशन निष्काम प्रमेय, त्यांचं इंटरप्रिटेशन अनासक्ती योग. पण तुमच्या एक गोष्ट असं लक्षात येईल की ते एकमेकांच्या विरोधात नाही आहेत. गांधीजी वॉज अँड एक्सटेन्शन ऑफ टिळक. टिळकांची भूमिका त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि पुढे नेण्याच्या प्रयत्नामध्ये काही गोष्टी त्यांना टिळकांच्या ज्या पटल्या नाही ते त्यांनी बाजूला ठेवलं. म्हणजे एक प्रकारचं डायलेक्टिकल मी असं म्हणेन की प्रोग्रेसिंग इन प्रोग्रेस येतो गांधी आणि टिळक यांच्यामधला. तर अशा प्रकारे या दोघांचे संबंध म्हटलं तर काही प्रमाणामध्ये कधी कधी विरोध होता, सहकार्य होतं, एकमेकांच्यामध्ये प्रचंड आदर होता. आणि ही काही योगायोगाची गोष्ट नाही की टिळकांच्या नंतर गांधींकडे नेतृत्व आलं, कारण ॲक्च्युली टिळकांना त्याची जाणीव झालेली होती. म्हणजे कशी माहिती का, एक साधा मुद्दा आहे. टिळक 6 वर्ष मंडळाच्या तुरुंगामध्ये असताना
त्या सहा वर्षांमध्ये लोकमान्य टिळकांचे इथले जे अनुयायी होते महाराष्ट्रातले भारतातले ते गप्प होते, त्यांना काहीही करता नव्हतं. टिळक आल्यावरती बघू असं म्हणे. तसं आत्ता नाही का परवा म्हणले विलासरावांचं काय करायचं, ते म्हणले राहुल गांधी परदेशात गेले ते आल्यावरती बघू. तसं टिळक म्हणले इकडे काय इकडे गेलेत बाहेर इंग्लंडमध्ये सॉरी तुरुंगामध्ये गेले ते आल्यानंतर आपण निर्णय घेऊ. तर अशा प्रकारचा आपली अकार्यक्षमता म्हणूया आपण की त्यांनी सिद्धच केली होती ना. त्यामुळे हे अगदी साहजिक आहे की शेवटी हे कर्तृत्वाचं क्षेत्र आहे. आमच्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण असते की करीत त्याची पाठीची. काही लोक नुसतेच नावाने पाटील असतात, ते प्रत्यक्षात पाठीची करत नाहीत. आडनावाने असतात त्यांच्या घरात असते कधीतरी. एकदा ते विरुद्ध चिकटलं की मग पाटील ती गेली तरी आडनाव लागलं. म्हणून महाराष्ट्रामध्ये एवढे पाटील आठवणचे लोक आहेत, ते सगळेच पाटील असल्याचं कारण नाही. कुणीतरी कोणी एके काळी त्यांच्या पाटीलची केलेली असते, बोललेली असते, त्याच्यावरती पाटील म्हणतात. तसं व्यवहार काय असतो करील त्याची पाटीलकी. तसं गांधीजीने ती पाटीलकी केली आणि त्याप्रमाणे देशाचं नेतृत्व त्यांच्याकडे गेलं. पण ही गोष्ट जेव्हा घडली तेव्हा त्यासाठी खूप एक प्रकारचा संघर्ष अंतर्गत भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये झाला. त्याचा आढावा मी लोकमान्य ते महात्मा या ग्रंथामध्ये घेतलेला आहे. फक्त मला या निमित्ताने काय सांगायचं आहे की हे जे दोन लोक आपल्याला दिसतात टिळक आणि गांधीजी, त्यांच्यामध्ये काका गाडगिळांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये फार चांगली उपमा वापरलेली आहे. कसं आहे की वारकऱ्यांच्या सप्तामध्ये भजनाच्या सप्तामध्ये एक विणा असतो, विणेकरी असतो, आणि नियम असा आहे की तो संपूर्ण सप्ता जोपर्यंत चालू आहे 7 दिवस महिनाभर तोपर्यंत तो विणा खाली ठेवायचा नसतो. त्यामुळे एका विणेकराला जर बाहेर जायचं असेल काही कामानिमित्त जायचं असेल काही नैसर्गिक विणीसाठी जायचं असेल तर तो दुसऱ्या कुठल्या तरी माणसाच्या गाळ्यात तो विणा घालतो, त्याचं भजन सुरू होतं आणि हा जातो. तसं टिळकांच्या मृत्यूबद्दल काकासाहेब गाडगिळांनी लिहिलं त्यांच्या आत्मचरित्रात आणि नंतर त्यांनी काय लिहिलं माहिती का की आणि हरिभजन चालूच आहे. ती विणा टिळकांच्या गाळ्यातली ही गांधींच्या गाळ्यामध्ये आहे असं इंटरप्रिटेशन काका गाडगिळांचं आहे. आचार्यांनी असं लिहिलं की टिळकांच्या गाण्यानं सूर्यास्त झालं, टिळक प्रखर होते परंतु ताबडतोब तुम्हाला गांधीजींचा चंद्र आकाशामध्ये उगवलेला दिसतो. तर हे त्यांचं एक प्रकारचं कंटिन्युएशनचं रिलेशन आहे. म्हणून म्हणालो त्याच्यामध्ये जो काही विरोध दिसतो तो अत्यंत गौण गोष्टीमध्ये आहे. आणि हे बऱ्याच लोकांना कळलं त्या काळामध्ये की गांधीजींचं पंचांग दिसणं म्हणजे काय, ती स्वदेशी जे टिळकांच्या बहिष्कार आणि स्वदेशीचं पुढचं एक्सटेन्शन आहे ना. तर हे सगळं जे दिसतं आपल्याला ते आणि टिळकांच्या मृत्यूनंतर म्हणजे एक ऑगस्टला ज्यावेळेस टिळकांचा मृत्यू झाला तेव्हा गांधीजी इथे हजर होते, सरदारगृहामध्ये होते. आणि सांगायची गोष्ट अशी एक शेवटची सांगतो आणि त्या ठिकाणी मी सांगतो ती गोष्ट अशी आहे की लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाल्यानंतर आता अंत्यविधी होणार त्याप्रमाणे सगळी तयारी झाली आणि त्यांना नेण्यासाठी जे काही तयार केलं होतं रथासारखं विमानासारखं तर त्याच्यावरती त्यांना बसवलं आणि हिंदू पद्धतीप्रमाणे त्यांना स्मशानभूमीत खांद्यावर न्यायचं पहिल्यांदा, नंतर ठेवतात ट्रकमध्ये वगैरे, परंतु खांदा देणं हा जो एक प्रकार आहे. तर पुण्यातल्या काही भटजींना असं वाटत होतं की यांचा अंत्यविधी जो आहे ते ब्राह्मण होते पूर्णपणे आणि धर्मश्रद्धा होते तर हिंदू पद्धतीप्रमाणे ब्राह्मणाच्या पद्धतीप्रमाणेच झाला पाहिजे असं काहीचं मत होतं. तिथे गांधीजी होते. मग आता तसं करायचं म्हटल्यानंतर आंघोळ बिंघोळ घातली मृताला तर सोहळ्याचं धरण आहे एक प्रकारे, मग त्याला शिवायचं कोणी, मग खांदेकर सुद्धा ब्राह्मण असले पाहिजे. तिथे गांधी होते आणि गांधी एकदम म्हटले म्हणजे हा रे हा अख्ख्या राष्ट्राचा नेता आहे, हा काय ब्राह्मण आहे का उचला. आणि गांधीजींनी खांदा देणं पाहिलं, मग गांधीजींचं पाहिल्यानंतर बाकीचे लोक पुढे आले. त्याच्यामध्ये एक शौकत आली होती, मौलाना शौकत आली, महात्मा गांधी नागपूरचे काळे म्हणून होते. त्यांच्या पत्नीचं आत्मचित्र आहे अनुसाहेबाई काळे त्यांचं नाव. त्या खासदार होत्या नंतरच्या काळात स्वतंत्रोत्तर काळात झालेल्या. तर ते काळे तिथे होते आणि आणखी कोणतरी अशा लोकांनी मिळून गांधीजींना टिळकांना खांदा दिला. आणि हे नक्की झालं की टिळकांना खांदा दिला म्हणजे काय सांकेतिक रीतीनं की हे नेतृत्व करायला त्यांच्या खांद्यावरती आलं हा त्याचा अर्थ झाला. आणि त्याप्रमाणे पुढच्या काळामध्ये भारताच्या स्वातंत्र्य झाल्याची वाटचाल झाली असा आपण जाणतो. अशा प्रकारे लोकमान्य आणि महात्मा या संदर्भामध्ये यांच्या संबंधाबद्दल मी आपल्यासमोर काही एक विवेचन केलं. टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने हे विवेचन करण्याची संधी मला उपलब्ध करून दिल्याबद्दल उत्कर्ष मंडळाचे, त्याचप्रमाणे गिरगावामधले केशवजी चालले त्या मंडळाचे आणि मंडळ जे आहेत त्या सार्वजनिक गणेशोत्सव
श्री चॅरिटेबल ट्रस्टच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आपण शांतपणे ऐकून घेतलं, आपले आभार मानतो, धन्यवाद. प्रश्न विचारायचे असतील तर कागदावर लिहून पाठवा, डॉक्टर मोरे त्यांना वेळ असेल तर उत्तर देतील. पण एक दोन सूचना आहे का? तो पण एक दोन सूचना आहेत की लोकमान्यांच्या एक छोटे ज्याला आपण बस म्हणतो तसे अर्धपुतळे पुण्याच्या काही शिल्पकारांनी केलेले आहेत, त्याची जर आपल्याला खरेदी करायची असली किंवा लोकमान्यांकडे कोणाकडे पुतळाही आहे त्याच्या प्रतिकृती इथे ठेवल्या आहेत, एक दोन कार्यकर्ते तिथे आहेत, त्याच्या किमती आहेत, जर आपल्याला ते घ्यायचे असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस असं तुम्ही देऊन ठेवा, आणि मग त्या शिल्पकाराला आपल्याला देत आहे. प्रश्न काय असेल तर जरा या मुख्य फरकामुळे दोघांमध्ये कधी काही वैयक्तिक संघर्ष होण्याचे असं झालं माहिती का की टिळक हयात असताना गांधीजींना फार नेतृत्व करण्याची संधी मिळालीच नाही, त्यामुळं नंतरच्या काळात कदाचित जर टिळक आधी जगले असते तर भाषा प्रकारचा संघर्ष कदाचित उद्भवला.